कोल्हापुरातील 10ही विधानसभा जागांवर महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद होणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, उद्धव सेना, आम्ही सर्वजण जागा मागत असलो तरी सामोपचाराने चर्चा करून जागांचे वाटप होईल, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आमदार पाटील म्हणाले, राज्यात 150हून अधिक जागांचे वाटप झाले आहे, आणखी काही आहेत ते 30 आणि 1 ऑक्टोबरला स्पष्ट होईल. महायुती म्हणून ते सर्वजण एकत्र लढले तरी राज्यातील जनतेनेच त्यांना घरी बसवायचा निर्णय घेतला आहे, या शब्दांत त्यांनी महायुतीलाही डिवचले. पाटील म्हणाले, बदलापूरच्या घटनेमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा होती, मात्र मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वेगळे बोलत आहेत हे संयुक्तिक नाही. आपटे न वाचवण्यासाठी हा एन्काउंटर होता का याची शंका आहे. आरोपीने पोलिसांवर गोळीबार करणे हे गृह खात्याची नामुष्की आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.